अनोखे ढंग की समाज सेवा के लिए चर्चित राजेंद्र माहुलकर को जन्मदिन की बधाई देने वालों की लगी लाइन। चेंबूर के तेज तरार कांग्रेसी और अपने अनोखे ढंग की समाज सेवा के लिए चर्चित राजेंद्र माहुलकर को जन्मदिन की बधाई देने वालों की बौछार हो गई थी। उनके घर पर परिवार के लोग तो उन्हें बधाई देने मौजूद तो थे ही, साथ ही दूर दराज के लोग भी मौजूद थे। कोई उनके व्यक्तित्व पर फिदा था तो कोई उनके काम करने के तकनीक पर। बधाई देने का यह सिलसिला देर रात तक चलता रहा। हर साल की तरह यही साल कोरोना में दो तीन साल से हम लोग सब पूरे देश में माहौल खराब था। ये साल मेरे कार्यकर्ता लोगों ने, हमारे जो रिलेटिव आए, उन्होंने बोला कि थोड़ा सा करना चाहिए, तो आज खुश हूँ। आज जन्मदिन है तो खुश रहना ही चाहिए। क्या कहेंगे, मैडम भी नगर सेविका थी, आप भी नगर सेवक थे, लोगों का काम आपने भरपूर किया है, तो चलता ही रहेगा। खुद बिहार बनाया लोगों के लिए, आप क्या करेंगे? मेरा कमिटमेंट था कि बाबा वो दे, वो समाज के लिए कुछ तो करना है और अच्छा करना है। बहुत अच्छा भगवान बुद्ध का मंदिर बनाना था, बन गया। बहुत अच्छा लग रहा है मुझे कि भगवान बुद्ध का मंदिर अपने चेंबूर अनुशक्ति नगर में बना है और उसका दर्शन लगाने के लिए भी बहुत सारे समाज आ रहे हैं वहाँ पे। नाना पाटोले जी के हास्य का उद्घाटन हुआ था बुद्ध विहार का, समाज के लोग खुश हैं, किस तरह का उनका आपकी तरफ फीडबैक है, रुझान है उनका? हंडोरे साहब ने क्या मार्गदर्शन में जो मंदिर बना वहाँ पे, वहाँ का उद्घाटन हमारे नाना जी पाटोले जी ने किया, जो महाराष्ट्र का अध्यक्ष है कांग्रेस के। पर बहुत अच्छा लगा कि नाना पटोले आए यहाँ पे और जो उद्घाटन में जो करने का उनका जो मौका मिला और संपन्न हुआ, यहाँ के समाज के लोग भी खुश हुए कि चलो इतना महाराष्ट्र के अध्यक्ष आए, उनके हाथ से हुआ। तो आने वाला मुंबई महानगर पालिका चुनाव, उसके लिए किस तरह की तैयारी, क्योंकि आपने पहले कई बड़े प्रोजेक्ट पर काम किया, आने वाले दिनों में नगर सेवक बनने के बाद और बड़े प्रोजेक्ट पर काम देखा जा सकता है, क्या कहेंगे? नगर सेवक का भी पता नहीं कभी हो रहा है, हो सकता है और एक दो चार महीना जा सकता है। देखिए वार्ड रचना का कैसा हो रहा है, डिलिमिटेशन का कैसा हो रहा है, उसके ऊपर ही बोल सकता हूँ। बाकी तैयारी पूरी है? हाँ, तैयारी तो रहेगी, तैयारी रहेगी, लेकिन लोगों का काम करना है, हमको काम करना अच्छा लगता है, मियाँ बीवी काम को। बाकी ठीक है, जिसका और लोगों का इंटेंशन अलग रहता है, हमारा इंटेंशन थोड़ा काम करने में विश्वास रखते हैं हम लोग। गांव वाले मेरे सुख दुख के साथी है, मेरे रिलेटिव है, सब कुछ है, जैसा पूरा वार्ड मेरा सुख दुख में अभी शामिल रहते हैं हमेशा। तो हर आदमी मेरा बहुत, मैं उनका ख्याल रखने का कोशिश करता हूँ, वो भी मेरे कुछ बुरी कोई ऐसा मुसीबत रहती है तभी साथ देते हैं, और जैसा कुछ मिलेगा वैसा हम उनके लिए जो भी करना है वो कर देंगे। आज राजन माहुलकर साहेबांचा नुसता जन्मदिवस नसून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकदम जमिनीतून उचलून उंच टेकडीवर ठेवणारे असे राजन माहुलकरजी, सर्व धर्म समभाव याचं एक उत्तम प्रतीक म्हणजे त्यांनी हनुमानाचं मंदिर देखील बांधलं आहे, मस्जिद देखील बांधले आणि बुद्धविहार देखील बांधले, आणि ते देखील कोणताही फंड न वापरता स्वखर्चातून त्यांनी ते बांधलेले आहे, आणि दानच पाहिजे असते अशी कुठलीही गोष्ट करायला, आणि ती त्यांच्यामध्ये आहेत म्हणून आई जगदंबा त्यांच्या प्रत्येक कार्याला यश देते। आत्तापर्यंत त्यांनी 5 देवळं बांधली आहेत, बाळूमामाचं मंदिर असू दे किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी 5 ठिकाणी मंदिर बांधलेले आहेत। राजन माहुलकर म्हणजे चेंबूरमधलं एक असं व्यक्तिमत्व आहे की नुसतं नाम काफी आहे असं बोललं तरी चालेल, कोणत्या तुम्ही अधिकाऱ्याकडे जावा, एखादं काम आडलं तर, हां कोणतंही काम आडलं तर त्यांचं नाव नुसतं सांगितलं तरी ते अधिकारी काम करतात, कारण त्यांचा जो काम करायचं जी स्टाईल आहे ती इतरांपेक्षा वेगळे, सर्वांना घेऊन चालणारे आणि सगळ्यांना मदत करणारे। आता मागे ज्या वेळेला दरड कोसळलेली त्यावेळेला मोठ्या प्रमाणात राजन माहुलकरांनी स्वखर्चाने सगळ्यांना, त्यांना जे बाधित होते त्यांना त्यांनी मदत केली, अशा प्रत्येक वेळेला ते सर्वांना मदत करत असतात, म्हणूनच ते येणाऱ्या भविष्य काळात त्यांचा भविष्य उज्ज्वल आहे, आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व टीमचा देखील भविष्य उज्ज्वल आहे। मी आई जगदंबेजवळ, आई एकविरेजवळ प्रार्थना करतो की राजन माहुलकर आणि सर्व कुटुंबांना चांगलं आरोग्य दे आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत, हीच आई जगदंबेजवळ प्रार्थना करतो। तसेच येणारा जे नगरसेवक वगैरे निवडणूक असतील ते चांगले 100% चांगल्या मताने निवडून येतील, कारण जे लोकांचा आता जरी तुम्ही बघितलात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात
लोक त्यांना भेटायला येतात, आपुलकीने येतात, प्रेमाने येतात। याचं कारण काय, त्यांचा स्वभाव, लोकांसाठी त्यांनी केलेलं एखादी गोष्ट, आणि त्यांनी एखादी कोण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असू दे किंवा एखाद्या शाळेत असू दे, कुणाचं लग्नाचं असू दे, नुसतं त्यांना एखादा शब्द टाकला तर ते मोठ्या मनाने गोरगरीब लोकांना मदत करत असतात। म्हणूनच त्यांच्या पाठीशी सगळी जनता आज उभी आहे आणि चेंबूरचं ते भविष्य आहेत राजन माहुलकर, म्हणजे एवढंच मी सांगू शकतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। आपण या ठिकाणी माननीय श्री राजेंद्र जी माहुलकर साहेब, आमच्या गावातील एक कार्यसम्राट, माजी नगरसेवक, आमच्या बजरंग रथोत्सव मंडळाचे आधारस्तंभ कार्यसम्राट राजेंद्रजी माहुलकर, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या त्यांच्या आनंदाच्या क्षणी आम्ही मंडळातर्फे सर्व मंडळाची मुळं या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत। खरोखर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप सारे गोष्टी आहेत सांगण्यासारख्या। त्यांनी आमच्या मंडळाला जवळजवळ 37 वर्ष त्यांनी आधार दिला आणि एक आधारस्तंभ म्हणून ते आमच्या मंडळाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। खरोखर त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आमच्या मंडळाचं कार्य पुढे नेण्यासाठी। आणि मी अरुण म्हात्रे आमच्या मंडळाच्या वतीने, आमच्या मंडळाचे सेक्रेटरी गणेश वैती साहेब, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील साहेब, खजिनदार यशवंत माहुलकर साहेब या ठिकाणी आणि आमचे कार्यकर्ते सगळे आले आहेत, त्याबद्दल सगळ्या मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना। धन्यवाद। सगळ्यात पहिलं तर मी वॉर्डमधील सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी आज येऊन आपले माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आणि आज तुम्हीच मीडिया जशी पब्लिसिटी करते, असं हल्ली सगळ्या लोकांमध्ये दुनियामध्ये असं झालं की मीडिया ती पब्लिसिटी करते चांगल्या पण कामाची वाईट पण कामाची असे लोक सांगतात। पण मी बघितलं की माझ्या वॉर्डमधील आणि माझ्या एरियातील जे तुमच्यासारखे पत्रकार येतात ते आजपर्यंत चांगल्या आणि खऱ्याखुऱ्या कामावरतीच इथे बाईट घ्यायला येतात। आणि आज तुमच्यासारखी लोकं पण आमच्या पाठीशी पाहिजेत म्हणून तुमचे पण सगळ्यांचे आभार। तुम्ही आता पाहताय की आज जनसंख्या इथे जेवढी आली आहे तर आज राजेंद्र माहुलकर यांनी 25 वर्षापासून आपला वॉर्ड नाही तर एक परिवार म्हणून तिथे कामं केलेत हक्काने, त्यांच्या सुखदुःखात सामील झालेत म्हणून ते हक्काने त्यांना अभिनंदन इथे त्यांचा वाढदिवस साजरा करायला येतात। त्यासाठी मी एकदा पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो। मी काय सांगणार आहे, आता काही दिवसापूर्वी एक नवीन बुद्धिव्याध झाले, तुम्ही स्वतः होता तिथं, त्यांना पटवलं तर काय सांगणार आहे बुद्धिव्याध तुम्ही पटवले? आता मी सांगेन की आपल्याकडे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा बऱ्याच जातीचे लोक, प्रांताचे लोक एकत्र राहतात। पण आम्ही हिंदू समाजात मोडत असलो तरी पण राजेंद्र माहुलकर यांनी कधी असं कार्य नाही केलं की फक्त मंदिरची उभारणी केली आहे किंवा मंदिरं बांधतायत तर त्या मंदिरासाठीच काहीतरी हातभार लावले। त्यांनी मशीद पण बांधलेली आहे, त्यांनी बुद्धविहार पण बांधले आणि त्यांनी मंदिर पण बांधले। तर त्यांनी सगळ्या लोकांना एकवटत घेऊन आणि ही कामं केलीत। तर मी काय बोलण्यापेक्षा आता आमच्याकडे जे पाहुणे आलेत, आमचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडूनच तुम्ही बाईट घ्या आणि त्यांच्याकडून तुम्ही उत्तर मागा की त्यांनी काय काम केले आणि ते बुद्धविहारासाठी त्यांनी काय केले किंवा मशिदीसाठी काय केलं, मंदिरासाठी काय केले। आणि मला वाटतं की आम्ही दोघं जोडी आमची, आम्ही स्वतःला नशीबवान मानतो आहे की आज आमच्याकडून राजकीय, सामाजिक, त्याच्याचबरोबर धार्मिक कार्य पण आमच्या हातातून होत आहेत, तर आम्ही स्वतःला नशीबवान मानतो। काय आता आमचा भाव आहे असा म्हणजे लाखात नाही करोडोत एक आहे म्हणून सगळे एवढे एकदाच त्यांना शुभेच्छा द्यायला आणि त्यांची कामं पण आहेत वॉर्डमध्ये म्हणून त्यांचे म्हणजे भरभराटी अजून व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना। साहेब जर बघितलं तर माहुलकर सरांनी माहूल गावामध्ये भरपूर काम केलं आहे, आज लोक मोठ्या प्रमाणात त्यांना विस करायला लागले आहेत, त्याच्याबद्दल काय सांगा? त्यांची कामं खूप चांगली आहेत वॉर्डमध्ये, माहूलमध्ये, त्यामुळे लोक त्यांना खूप आदर आणि त्यांचं हे करतात, सत्कार करतात, त्याच्यामुळे ते खूप याच्या
खूप खूप मोठ्या याच्यावर जाऊ, आमचे हीच ईश्वरचरणी पाळतात. माताईने पण इथे काम केलेलं आहे आणि लोकांमध्ये एक मोठा सन्मान आहे आणि मोठा आदराने लोक पाहतात त्यांच्याकडे, काय सांगावं? त्या पण म्हणजे त्यांची पण कामं खूप अशीच दादांसारखीच हे झालेली आहेत, म्हणून त्यांचं पण दादांच्या बरोबर त्यांनी पण खूप पुढे जावं हीच आमची प्रार्थना आहे. कधी पण विसरत नाही आणि भाऊजे पण नाही विसरत, पाहुणचार चांगला करतात. माहुलकर साहेबांचा आज वाढदिवस आहे, काय सांगणार तुमच्या मनात काय? मामा आहेत माझे, ते वीर आहेत, किंग आहे, हेच आमचं नशीब आहे, हेच बोलायचं आहे मला.